दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। चंपाषष्ठी हा दिवस अगदी उत्साहात सर्वत्र साजरा करण्यात येतो। चंपाषष्ठीच्या दिवशी महाराष्ट्रात खंडोबाचा उत्सव साजरा करण्यात येतो। मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले। या घटनेचे स्मरण राहावे म्हणून चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात येतो। नांदुरगाव येथे देखील चंपाषष्ठी उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी खंडेराव महाराजांच्या प्रतिमेची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली। गेल्या 13 वर्षापासून नांदूर गावात खंडेराव महाराज उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। मधुगिरी महाराज यांचं माप निर्माण झाल्यामुळे आम्ही आज साध्याप्रमाणे साजरा करत आहोत। फक्त आज लोकांना दर्शन आणि मा प्रसाद वाटप चालू आहे। आम्ही मिरवणूक वगैरे याला सर्व खंडन देऊन साध्याप्रमाणे साजरे करतो। नांदूर ग्रामस्थांच्या वतीनं दरवर्षी 13 वर्षापासून आम्ही हा खंडराव महाराज उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि यावर्षी सुद्धा आम्ही चंपाषष्ठीचा जो यात्रा उत्सव आहे आम्ही शालाबाधाप्रमाणे मोठ्या प्रमाणात साजरा करणार होतो। परंतु आमचे मधुगिरीजी महाराज यांचं काल महानिर्वाण झाल्या कारणाने आम्ही थोडंसं यावर्षी आम्ही साध्या पद्धतीनं खंडेराव महाराज यात्रा उत्सव हा साजरा करत आहोत आणि सर्व समस्त ग्रामस्थांच्या वतीनं क्षेत्र नांदुरगाव या ठिकाणी चंपाषष्ठीनिमित्त खंडराव महाराजांची यात्रा उत्सव साजरा करत आहोत। सर्व ग्रामस्थ मिळून या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत असतात। परंतु यावर्षी आत्ता काल आमचे मधुबाबा यांचं महानिर्वाण झालं, त्यामुळं या कार्यक्रमावर आम्ही थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे आम्हाला दुःख झालेलं आहे, त्यामुळं आम्ही कार्यक्रम साध्या पद्धतीनं करत आहोत। मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते। यावेळी सुरेश निमसे, अंबादास पाटील निमसे, दिलीप निमसे, काशीनाथ निमसे, संजय दिंडे, केशव निमसे, सुरेश निमसे, लहानू निमसे, राजू निमसे, दशरथ शिंदे, खंडू दिघे, अनाजी निमसे, निवृत्ती शिंदे, राजेंद्र निमसे, भाऊसाहेब निमसे, बाळू जाधव, भास्कर निमसे, निवृत्ती निमसे, सोमनाथ दिंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। भावेश बागुल, दक्ष न्यूज, नांदुरगाव।